देवमाणूस दोन या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवीन पात्रांची एंट्री करण्यात आली आहे त्यामुळे ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे या मालिकेत नुकतीच आमदार मॅडम या पात्राची एंट्री करण्यात आता आमदार मॅडम देखील डॉक्टर आणि डिम्पलच्या मागे हात धुवून असलेलं पाहायला मिळत ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला बहुतेकांनी ओळखलंही असेल कारण मकरंद अनासपुरेंसोबत ही अभिनेत्री नायिकेची भूमिका साकारताना दिसली होती या अभिनेत्रीचं नाव आहे तेजस्विनी लोणारी तेजस्विनीचं बालपण पुण्यातच गेलं लहानपणापासूनच तिनं जाहिरात क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती शाळेच्या सुट्टीमध्ये ती दाक्षिणात्य सृष्टीत काम करायची नो प्रॉब्लेम हा तिनं अभिनीत केलेला मराठीतला पहिला चित्रपट या चित्रपटानंतर तेजस्विनी मकरंद दानासपुरे यांच्यासोबत आणखी काही चित्रपटात झळकली दोघात तिसरा आता सगळं विसरा बाप रे बाप डोक्याला ताप वॉन्टेड बायको नंबर एक चिनी चीनी बर्नी या चित्रपटातून तिनं मुख्य भूमिका साकारल्या चित्तोडकी राणी पद्मिनिका जौहर या हिंदी मालिकेतून तेजस्विनीला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती गेल्या बऱ्याच वर्षांपासून तेजस्विनी अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली होती सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली मधल्या काळात तिनं सामाजिक बांधिलकी जपत भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी चतुर्थी अॅनिमल फाउंडेशनची स्थापना केली रस्त्यावरील भटके कुत्री आणि मांजरींना काही दुखापत झाली असेल तर ती या फाउंडेशन अंतर्गत मदत करते बऱ्याच कालावधीनंतर देवमाणूस दोन या मालिकेत तिला पुन्हा एकदा अभिनयाची संधी मिळाली आहे या मालिकेत ती आमदार मॅडमची भूमिका आहे या नव्या भूमिकेसाठी तेजस्विनी लोणारी हिला खूप साऱ्या शुभेच्छा